नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। यामध्ये बालमित्रांनो ब्रिटिश सरकारची दडपशाही आपण पाहूया। वंगभंगानंतर म्हणजेच बंगालच्या फाळणीनंतर त्या ठिकाणी भारतभर प्रभावी जल आंदोलन सुरू झाले, त्यामुळे या आंदोलनाकडे पाहून सरकार अस्वस्थ होऊ लागले। त्यामुळे सरकारने आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी दडपशाहीचे धोरण स्वीकारले। दडपशाही म्हणजेच काय? तर कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी ही आंदोलनाची चळवळ दाबून टाकणे, मोडून टाकणे, यासाठी वाटेल ते करणे म्हणजेच दडपशाहीचे धोरण। यामध्ये सार्वजनिक सभावर कायद्याने बंदी घातली, कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या, तसेच शाळकरी मुलांना फटके मारले, वृत्तपत्रांवर निर्बंध घातले। ज्या ठिकाणी वृत्तपत्रे छापली जात होते आणि त्या वृत्तपत्रामधून सरकारवर टीका केली जात होती, अशा वृत्तपत्रांच्या छापखान्यावर जप्तीचे आदेश लागू केले, तसेच लेखक व संपादकांना तुरुंगात डांबले। अशा प्रकारे जहाल नेत्याविरुद्ध त्या ठिकाणी देशभर ब्रिटिश सरकारने कडक कारवाई केली। या कारवाईचे पडसाद भारतामध्ये त्या ठिकाणी बंगालमध्ये तीव्रपणे उमटले। बंगालमधील क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले असे त्या ठिकाणी असे मार्ग स्वीकारले। म्हणजेच ब्रिटिश सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी बंगालमधील क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांती त्या ठिकाणी सुरू केली। बॉम्ब हल्ल्याचे टिळकांनी केसरीतून समर्थन केले, त्यामुळे सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला म्हणजेच आरोप त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावली। टिळकांना 6 वर्ष त्या ठिकाणी म्यानमार देशातील मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले। बिपिन चंद्रपाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली। बिपिन चंद्रपाल हे सुद्धा जहाल नेते होते। त्यानंतर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार करण्यात आले। अशा प्रकारे जहालांचे नेते लाल बाल पाल या तिघांवरही त्या ठिकाणी सरकारने कारवाई करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।